मी मुद्दाम रेस थोडी करून बघतो. मला जर ती आमची क्विडची सवय आहे ना, त्याच्यामुळे त्याचा त्याला ती 800 सीसी आहे. हिचा टॉर्क आणि पीएस जास्त आहे, सो त्यामुळे पॉवर चांगली आहे गाडी. 72 पीएस पॉवर आहे, 96 चा टॉर्क येतो. रिव्हर्स एक इश्यू मी ऐकलंय बऱ्याच लोकांच्याकडून, तो आहे ना अजून पण का रिझॉल्व्ह झालं तर ते व्हायब्रेट होते म्हणे असं ऐकलंय. थोडस आरपीएम झालं होतं सर, 1000 सीसी इंजिन आहे. ओके, सो त्यामुळे थोडस आरपीएम दिलं. ते कधी जेव्हा खूप लोड असेल गाडीमध्ये माणसं जास्त असेल. आमचं कसं आम्ही दोघं जणच असतोय नवरा बायको कायम. नाही नॉर्मल वेळ काय नाही, जेव्हा तुम्ही असं चढावर गाडी असेल रिव्हर्स घ्यायची असेल तर तेव्हा थोडं आरपीएम द्यावं लागतं. सांगाल बर का कुठून मागायचं, उजव्या साईडला डाव्या साईडला आलो. आणि अजून एक काहीतरी होतं ना स्टेअरिंगचा, एक मी इश्यू ऐकला होता की ते रिट्रॅक्ट होत नाही. म्हणजे आता आपण टर्न घेतला राईट, टर्न घेतल्यानंतर आता सोडलं मी स्टेअरिंग, ते ऑटोमॅटिक त्याच्यात येतं का? येतं का? बेसिकली मला काय करायचं आहे, अपग्रेड करायचं तर सगळंच अपग्रेड झालं पाहिजे. मी तेवढे पैसे लावणार आहे, सीट सुद्धा तशी भेटत नाहीये मला.
आणि ह्याचं सेफ्टी काय फोर्स्टार रेटिंग आहे म्हणजे हीच मॅन्युफॅक्चर्ड गाडी टेस्ट येस 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 एकाच ठिकाणी मॅन्युफॅक्चर एकाच ठिकाणी ओके आपण खालीच ठेवायला लागेल ना सर आपण आता सध्या चालवत टॉप एंड चालवतोय टॉप एंड हा मी टॉप सेम हेच असणार मला ते क्रूज कंट्रोल माझं जरा हायवेला रनिंग असत आणि थोडस जेव्हा थोडा मोकळा रोड भेटला तुम्हाला 50-60 च्या तुम्ही स्पीडला गेले ठीक आहे तिथं कॉर्नरला एक क्रूज मोडचं बटन देतो आणि मायनसचं बटन दाबायचं ऑटोमॅटिकली क्रूज मोड चालू होते तुम्हाला ब्रेक आणि ऍक्सिलरेटर द्यायची काही गरज नाही आपल्याला आता तुम्ही स्पीड राईट साईड नाही सरळ सरळ जायचं का अजून पुढे बटन दिलेले तिथं स्पीड तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जसं पाहिजे तसं ते जरा कम्फर्टेबल वाटत कारण ऑटोमॅटिकला मला जरा पैसे घेतणार ऑटोमॅटिकली टर्बो इंजिन येतो हा आपण आताच घ्यायची का गाडी का कोण घेणार आहे परत आता रिव्हर्स घेऊन बघायचं आहे का जे थोड्या ठीक आहे एसी वरती सुद्धा एवढं नाही करायला लागत रेस हे बंद करताना इथूनच काय हा इथं राहू दे ना डोर अनलॉक साठी फ्रंट लाईन तुम्हाला ते जे रेड बटन रेड लाईट ऑटोमॅटिक नाही होत काय अच्छा ओके ठीक आहे स्पीड सेन्सिंग लॉक आहेत ऑटोमॅटिक लॉक होतात ते हा अच्छा मी मगाशी केलं नव्हतं अनलॉक करताना तुम्हाला ते बटन फक्त अच्छा ओके ओके हा तेच मी दाबलेलं आठवत नाही लॉक झालेलं ऑटोमॅटिक झाले होते